दिवाळीपूर्वीचा शेवटचा रविवार असल्याने सीतावर्डी मेन रोडवर खरेदीसाठी नागपूरकरांची प्रचंड गर्दी होती. अशातच दुपारी 2:30 सुमारास मेन रोडवरील संगम पतंग नावाच्या बिल्डिंगमधील गार्मेंट व जनरल स्टोअरला अचानक आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. काल दिवाळीपूर्वीचा शेवटचा सुट्टीचा दिवस असल्याने संपूर्ण मार्केटमध्ये खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होती. सीतावर्डी हा नागपूरचा सर्वात मोठा मार्केट म्हणून ओळख आहे. अशातच दुपारी 2:30 सुमारास सीतावर्डी मेन रोडवरील संगम पतंग नावाच्या बिल्डिंगमधील गार्मेंट व जनरल स्टोअरला अचानक आग लागली. तातडीने अग्निशामक दलाच्या गाड्या बोलवल्या. तोपर्यंत मार्केटमध्ये लोकांची तारांबळ उडाली होती. आगीचं गांभीर्य लक्षात घेता अग्निशामक दलाचे 10 फायर टेंडर तासभरात पोहोचले आणि अथक परिश्रमाने 5 तासानंतर आग आटोक्यात आणण्यात यश मिळालं. या घटनेत जीवितहानी झाली नसली तरी व्यापाराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे सांगण्यात येत आहे.